मुंबई के वसई में एक चौंकाने वाली घटना सामने आई, जहां उसने ऑनर किलिंग पर आधारित मराठी बहुचर्चित फिल्म सैरा टकी वो याद दिला दी। आपको बता दें कि पुलिस के अनुसार वसई पश्चिम में एक लड़के के साथ एक 18 वर्षीय लड़की को प्यार हो गया, परंतु उनका यह प्यार लड़की के घर वालों को नागवार गुजरा, जिसके चलते वसई पश्चिम के सुरची बाग में अपनी बेटी के प्रेम प्रसंग से नाराज माता पिता और भाई ने लड़की को झाड़ियों में ले जाकर लड़की के ही दुपट्टे से उसका गला घोट कर मारने की कोशिश की। गला घोटने के चलते लड़की बेहोश हो गई, जिसके चलते उसे मरा समझकर उसके परिजनों ने उसे वहीं छोड़ दिया। लेकिन कहावत है, जिसका कोई नहीं उसका ऊपर वाला होता है। लड़की बच गई। इस घटना को देखकर सारे लोगों ने वसई पुलिस को फोन कर बुलाया। वहीं घायल लड़की को इलाज के लिए नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया। युवती के बताने के बाद वसई पुलिस ने तीन आरोपी माता पिता और भाई को हत्या के प्रयास के आरोप में गिरफ्तार किया है। समोर आलेला आहे, आई वडील आणि भावाने मिळून बहिणीची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय नेमकी ही संपूर्ण घटना आहे काय माहिती आहे? वायू पोल्युशन आहे, नवजीवन नाका आहे, नवजीवन नाका, नवजीवन नाक्यामध्ये तिथे एक फॅमिली राहते, त्या फॅमिलीमध्ये त्यांची एक मुलगी आहे, जिचं वय 18 वर्ष आहे। त्या मुलीने ती मुलगीचा एक मित्र आहे, आई वडील आणि भाऊ असे त्यांच्या घरामध्ये राहतात, त्याच्या दोन बहिणी आहेत, दोन भाऊ आहेत आणि आई वडील आहेत। ते सर्वजण आपापल्या कंपनीमध्ये काम करतात। काम करत असताना ज्यांना असं समजलं की तिचा भावाचा एक मित्र आहे वर्षीचा, त्याच्यासोबत त्या मुलाबरोबरती कुठेतरी फिरायला गेली होती। फिरत असताना त्या भावाच्या मित्रांनी तिला बघितली आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं त्या भावाला, तर तुझी बहीण आमचे आजी मित्राच्या बरोबर फिरत होती। त्या गोष्टीचा राग त्यांच्या घरी घरच्यांना आलेला होता। त्यापूर्वी घरच्यांनी दोन तीन वेळा तिला अगोदर त्या मुलावर फिरू नको म्हणून हटकलं होतं आणि शिवीगाल किंवा मारहाण केली होती। पण हे तिचं फिरणं जास्त वाढायला लागलं, त्यामुळे त्यांनी मुळात त्या तिच्या भावानी आणि आईनी आणि बाप यांनी त्या रिक्षामध्ये तिथे भरली आणि आपल्या असे पैसेच्या हद्दीमध्ये सरुची बाग हा एरिया आहे, समुद्रकाठी आहे, त्या समुद्रकाठी झुडपामध्ये आणली आणि ओढणीने तिचा गळा आवडलेला आहे अशी तिने तक्रार दिलेली आहे। गळा आवडला आणि तिला मेली म्हणून तिथून टाकून दिलेली आहे, नाचवली गेली, परंतु ती एका तासाभराने शुद्धीवर आली। शुद्धीवर आल्यानंतर तिथे आजूबाजूला जमलेल्या संध्याकाळची चारची वेळ होती, काही लोक तिथे रंगाचा आवाज आला, त्यांनी त्या उपचारासाठी आपल्या सरकारी हॉस्पिटल डीएमकेटेड येथे ऍडमिट केली आणि त्याच्यामुळं आम्ही जाऊन तिथं ट्रीटमेंट वगैरे घेतले आहे। तर तिथे त्या जबाबामध्ये असे असे अधिकार सांगितले, त्याप्रमाणे आपल्या पोलिसांना 307 आयपीसीप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, तिथे म्हणजे सध्या मारण्याचा प्रयत्न करणार, जेठा मारण्याचा प्रयत्न करणार, तिचे वडील त्यांना अटक झालेली आहे, तिच्या आई आणि भाऊ यांची आम्ही अधिक चौकशी करतो, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेले आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल।